पोलीस टाइम्स या आमच्या यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पोटच्या मुलानेच आईबाबांचा विश्वासघात केल्याने 70 वर्षांच्या आईवडिलांनी न्यायासाठी सत्य पोलीस टाईम्सकडे धाव घेतली आहे. सविस्तर वृत्त असं की दिनांक 13 मार्च 2021 रोजी सकाळी 10:00 काजूपाडा मस्जिदजवळ माहीमवाला चाळ इथे खलील करीम पटेल वय वर्ष 70 हे गेल्या 55 वर्षांपासून आपली पत्नी शहनाज खलील पटेल, मोठा मुलगा इम्रान पटेल आणि त्याच्या पत्नीसह राहिला आहेत. त्यांचा लहान मुलगा सलमान पटेल वय वर्ष 27 हा राहणार खलील पटेल चाळ काजूपाडा मस्जिदजवळ बोरिवली पूर्व. हा 13 मार्च 2021 रोजी सकाळी 10:00 त्याचे वडील खलील पटेल यांनी त्याच्याकडे जमा असलेले त्यांच्या मालकीच्या 2 रूमच्या भाड्याचे पैसे आणि त्या दोघांच्या संयुक्त खात्यात खलील पटेल यांना मिळालेले नोकरीचे 4 लाखांमधील 10,000 रुपये त्यांना गावी जाण्यासाठी बँकेतून काढून आणून देण्यासाठी सलमान या लहान मुलाला सांगितलं. तेव्हा तो पैसे द्यायला आला आणि रागाने धावत येऊन म्हणाला की अभी ये लास्ट पैसा है, इसके बाद तुमको पैसा मिलेगा नहीं, तुम्हारा पैसा सब खत्म हुआ, बँक में भी पैसा नहीं है, इसके बाद मैं तुम्हारे उधर आऊँगा नहीं, तुम तुम्हारा देखो मैं मेरा देखूँगा. असं म्हटल्यावर खलील पटेल आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या स्वमालकीच्या म्हणजेच खलील पटेल यांच्या नावे असलेल्या आणि भाड्याने दिलेल्या 2 रूमच्या भाड्याबद्दल लहान मुलगा सलमानला जाब विचारला असता तो म्हणाला की काय का भाडा, वो दोनों रूम मेरा ही है, वो दोनों रूम मेरे नाम पे हो गया, भाडा बिडा नहीं मिलेगा, ज़्यादा हुशारी नहीं करने का, अगर पोलीस स्टेशन में गए तो जान से मारूंगा, मेरा तुम लोग कुछ नहीं उखाड़ सकते. हे ऐकून खलील पटेल आणि त्यांची पत्नी यांना धक्का बसला आणि त्यांचे हातपाय गळाले. त्यांना काही सुचेन असं झालं, त्यांनी त्याचा धूर्त डाव ओळखला. आणि हे सर्व सलमान याने खलील पटेल यांची बहीण सकीरा शेख आणि तिची 2 मुलं जावेद आणि झाकीर शेख यांच्या सांगण्यावरून केल्याचं त्यांची खात्री पटली. आपला लहान मुलगा सलमान याने आपल्या 2 रूम खोट्या कागदपत्रांद्वारे हडप करून आपली जवळपास 40 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची आणि त्यांच्या वयोवृद्ध अशिक्षित आणि सतत आजारी असल्याचा गैरफायदा घेतल्याची त्यांची खात्री पटली. म्हणून ते सदर घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल करण्यास जवळच्या पोलीस ठाण्यात गेले असता हा फॅमिली प्रॉपर्टी मॅटर असून तुम्हाला कोर्टात जावं लागेल असं सांगितल्यावर खलील पटेल आणि त्यांच्या पत्नी निराश झाल्या. शेवटी नाईलाजाने न्याय मिळवण्यासाठी सत्य पोलीस टाईम्सचे मुंबई उपसंपादक दीपक भोगल यांच्याकडे त्यांनी संपर्क साधला. तेव्हा सत्य पोलीस टाईम्सचे मुंबई उपसंपादक दीपक भोगल यांनी सदर अन्यायाविरुद्धची लेखी तक्रार ही संबंधित पोलीस ठाणे आणि सत्य पोलीस टाईम्सचं मुख्य संपादक यांच्या नावे घेऊन न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. सर आपलं नाव काय? खलील करीम पटेल. अच्छा, तुम्ही कुठे राहिला आहेत? काजूपाडा. काजूपाडा कुठे आला? बोरिवली बडा मस्जिद मायमाला चाल. मायमाला चाल, ठीक आहे. अच्छा, काय तुम्हाला तुमच्यावरती काय अन्याय झालेला आहे? माझ्यावर अन्याय म्हणजे काय, पहिला जे लहान मुलगा होता ना त्याला सलमान, त्याने काय केलं? त्याने काय केलं, ते माझे तिथं 2 रूम होते, त्याला पावर दिली होती मी. कसली पावर दिली तिला? काय देखरेख करायला. काय मी शिक्षक नाही, मी अनपढ माणूस आहे, काय मला ते माहीत पडत नाही. त्यानं मला ना विचारता तो 2 रूम त्याने आपल्या नावावर मीटर केले, मला विचारले बी नाही त्यानं. तुम्हाला कधी माहिती पडलं? आता मला माहीत पडलं. आणि माझे महाराष्ट्र बँकमध्ये मी मायक्रो स्क्रूमध्ये 28 वर्ष सर्व्हिस केली. 28 वर्ष सर्व्हिस केली. माझा प्रॉव्हिडंट फंडचा पैसा, सर्व्हिसचा पैसा, हा पैसा महाराष्ट्र बँकमध्ये अकाउंटमध्ये दोघाचा जॉईंट अकाउंटमध्ये महाराष्ट्र बँकमध्ये पैसा, ते त्याच्यामध्ये माझा PFचा पैसा आणि सर्व्हिसचा पैसा 4 लाखपर्यंत होता ते. आणि हा 2 रूमचा भाडा ते
चारशे एकर रूमचा होता, एकाचा साडेतीन हजार. तर हे दोन्ही रूमचे भाडे माझी बहीण शगेरान त्याच्यापाशी जमा होत होतं. सत्य पोलीस टाइम्स या आमच्या यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.